नमस्कार, मी मुकुंद वासुदेव गोखले. माझा जन्म नागपूर इथला, शालेय शिक्षण शिपयान बिरार शाळेमध्ये. मॅट्रिक्युलेशन झाल्यानंतर मला जायचं होतं आर्किटेक्चरला, पण त्याला पॉलिटेक्निकमध्ये आर्किटेक्चरला काही ॲडमिशन मिळाली नाही. ॲडमिशन मिळाली मेटलर्जीला. मेटलर्जी काही मला आवडलं नाही, पण त्याच कॅम्पसमध्ये आर्ट डिपार्टमेंट होतं, तर तिथे मला ॲडमिशन सरसर मिळाली होती. बाकीच्या ठिकाणी थोडं जरा खटपट करायला लागली असती. म्हटलं आता ही मिळाली ॲडमिशनही घेऊन टाकायची. आणि माझं शाळेमध्ये ड्रॉईंग तसं थोडंसं बरं होतं. मग तो कमर्शियल आर्ट, फाईन आर्ट आणि फोटोग्राफी असा एक अब्रिज कोर्स होता. जे जेमधला जो अप्लाईड आर्टचा कोर्स होता तो एकाच विषयामध्ये 5 वर्ष असा होता. आणि इथे मात्र आम्हाला पॉलिटेक्निकमध्ये कमर्शियल आर्ट, फाईन आर्ट, फोटोग्राफी असे 3 विषय होते. त्याचा एक मोठा ॲडव्हान्टेज असा होता की मला पेंटिंगमधलंही काम करायला मिळालं, अप्लाईड आर्टमधलं काम करायला मिळालं, फोटोग्राफीचं काम करायला मिळालं. त्यामुळे ह्या स्किल्समुळे त्यावेळी गव्हर्नमेंट जॉब पटापट लोकांना मिळत असत. बहुतेक बऱ्याचशा डिपार्टमेंटमध्ये या कॉलेजमधलीच मुलं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी सापडतील. जीडीएड झालेली मुलं इकडे गव्हर्नमेंट जॉबमध्ये फारसे जात नाही, ते ॲड एजन्सीमध्ये वगैरे काम करायची त्यांची एक प्रवृत्ती असते. ही गोष्ट 5-7 सालची. तिथून मग आमचा मुंबईचा प्रवास सुरू झाला. नाही ते नंतर मी विकलं झालं, मग जागेचा तो प्रश्न सुटला. म्हटलं आता ते एक टेन्शन गेलं. मग जेजेमध्ये आता ॲडमिशन घ्यायची. मग जेजेमध्ये गेलो, फॉर्म घेतला, फॉर्म भरला, पण तिथेच त्यांनी सांगितलं की तुम्हाला काही ॲडमिशन मिळणार नाही. तर दारामध्ये केळुसकर म्हणून एक गृहस्थ होत, टाय बी लावून वगैरे असे. त्यामुळे माझी पण अकॅडमी आहे अप्लाईड आर्टची, तर माझ्या इथे तुम्ही हे केलं तर चालेल, पण माझं कॉलेज सकाळ आणि संध्याकाळ. जेजेचं कॉलेज आहे ते 10:30 ते 4:30. माझ्या इथे आला तर म्हणे त्याला दुपारी काम करायला मिळेल. ते मला क्लिक झालं. नाही म्हणजे दुपारी काम करायला मिळेल, सकाळ संध्याकाळ कॉलेज आणि दुपारी काम, तर एक्सपिरियन्सही मिळेल. 4 वर्ष पुन्हा 5 वर्ष शिकायचं, नंतर मग पुन्हा उमेदवारी करायची. तर तो म्हटलं नको. तो वडील ज्याला मुंबईत होते त्याला त्यांच्याच खोलीमध्ये रकृत जोशी राहत असत. रकृत जोशी हा आज भारतामधला सगळ्यात मोठा कॅलिग्राफर आणि डिझायनर, आणि उल्का ॲडव्हर्टायझिंगचे ते आर्ट डायरेक्टर होते, म्हणजे फाउंडर डायरेक्टर होते. पण बाबा म्हणले की म्हणे एक काम करू, आपण आरक्यांच्या इथे जाऊ. ते चर्चगेट स्टेशनच्या समोर ते ब्रिस्टल ग्रिल म्हणून हॉटेल आहे, तिथे संध्याकाळी आम्ही भेटलो. मी माझे फाईल नागपूरचं कामाची सगळी त्यांना दाखवली, बघितली त्यांनी. ते बाबा वडिलांना म्हणले, खरं सांगू का म्हणे, याला ही लाईन काही तुम्ही देऊ नका, याला दुसरं काहीतरी बघा. एक तर कॉम्पिटिशन खूप आहे आणि खूप चांगलं स्किल असल्याशिवाय एजन्सीजमधून जॉब मिळणं अवघड आहे. तिथून बाहेर पडलो. बाबांनी म्हटलं आपण हे अकॅडमी ऑफ अप्लाईड आर्टचं त्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे ना, त्या पत्त्यावरती आपण जाऊ आणि तिथे ॲडमिशन घेऊन टाकू. तशी ॲडमिशन दादरला त्या ह्यांची शाळा आहे ना हिंदू कॉलनीमधली, तिथे शिशू मंदिर म्हणून एक शाळा होती. ती शाळा दुपारी असायची, सकाळ संध्याकाळी काम असायचं. ती जागा त्या केळुसकरांनी घेतली होती कॉलेजसाठी. तर मग सकाळ संध्याकाळ मग तिथे ॲडमिशन घेतली. मी एलिमेंटरी इंटरमिजिएट तिथे केलं. ॲडव्हान्स आणि डिप्लोमाला काय, तर मग सबसिडी सब्जेक्ट मग त्याच्याकरता बाकीचं बाहेर लागतं, ती सोय तिथे नव्हती. मग ते सोडलं, मग मी करिअर इन्स्टिट्यूट ऑफ आर्टमध्ये आलो. कॅपिटल थिएटरच्या मागे ते भरडा हायस्कूलमध्ये ते क्लासेस व्हायचे आणि तिथून माझा जीडीएड झालं. दुसऱ्या जेजेमध्ये ॲडमिशन मिळण्याची एक शक्यता होती, ते म्हणजे माझी आई आणि द गोडसे मोठे चित्रकार, तर आईचा मावस भाऊ. आम्ही त्यांच्याकडे पण गेलो होतो माटुंग्याला. आई आली होती पहिल्यांदा त्यावेळेला. त्यांनी सरळ पहिल्याच वेळेला सांगितलं, हे बघ शांता म्हणे, तू माझ्या मागे काही लागू नको. मी शब्द टाकून ह्याला काय ॲडमिशन मी काही देणार. त्याच्या मेरिटवरती त्याला मिळाली ॲडमिशन, तर ठीक.
बोलले ठीक आहे. वडिलांच्या त्या यांचा आरक्यांचा तो अनुभव होता, हा एक अनुभव होता. म्हटलं आता कोणाला काही विचारायचं नाही, आपल्या हिमतीवरती झालं ते झालं. ती चार वर्षं माझी कशी गेली मला कळली नाही. मी एक तर सकाळ संध्याकाळ कॉलेज आणि दुपारी फटकन ती कामासाठी. मी त्या काळामध्ये क्रॉस मैदानवरती सुद्धा मोठाली एक्झिबिशन त्यावेळेला चालू असायची. ते संपलं की त्या एक्झिबिशन ग्राउंडवरती जायचं, जिथल्या स्टॉलवरती कोणाला पाहिजे ते रंगरंगोटी बॅनर बिनर वगैरे मिळेल अशी पण कामं त्याचा काही इलाज नव्हता. कारण मला डोळ्यासमोर दिसत होतं, मला आई 100 रुपये पाठवायची, त्या 100 रुपयामध्ये काय काय करायचं, तर 40 रुपये घरभाडं द्यायचं, भाडं नाही थकवायचं. आणि त्याला जागा आमची ओरिजिनल झालेली नव्हती. 10 रुपये तर पास होता त्याला व्हीटी चार्ज गेट, तो पास काढायचा. मग राहिलेल्या 50 रुपयामध्ये पूर्ण महिना काढायचा. मग कॉलेजचा खर्च, ड्रॉइंग मटेरियल, कागद, अमुक, ते एक्सपेन्सिव्ह होतं सगळं. मग सकाळचं कॉलेज करायचं, घरी यायचं, स्वयंपाक करायचा, कारण बाहेर खाणं परवडणार नव्हतं. आम्ही उत्तम स्वयंपाकी आहे, अरे पुरणाच्या पोळीपासून सगळं करतो मी. घरी यायचं, स्वयंपाक करायचा, जेवायचं आणि काम करायला बसायचं. संध्याकाळी 5 वाजले की आवरायचं असं कॉलेज. असं ते रुटीन सुरू झालं. पण तो जी डी आरचा कोर्स, त्याचं सिलॅबस हे सगळं बघितल्यानंतर त्याच्यामध्ये हे लँग्वेजेसचाही पार्ट होता, कॅलिग्राफीचा होता, लेटरिंगचा होता. पण फक्त रोमन लेटरिंग शिकवलं जायचं. मला इंटरेस्ट लँग्वेजेसमध्ये पण होता. देवनागरीचं आरेखन कसं करायचं काय कोणीच नाही शिकवायला. मी नागपूरच्याही कॉलेजमध्ये नाही झालं, इथे पण नाही झालं. नागपूरला असताना मात्र टिकेकर सरांनी आम्हाला ते कॅलिग्राफिक एक्झरसायजेसमधून देवनागरी वगैरे करून घेतलेलं होतं, त्यामुळे ती थोडीशी तरी बॅकग्राऊंड होती. इथे आल्यानंतर काहीच नाही. इवन जे जेमध्ये पण एकंदर बघितलं, जे जेमध्ये सुद्धा रोमन टायपोग्राफीशिवाय काही नाही. इंडियन लँग्वेजेसमध्ये काम कधी करायचं? मग हे सगळं डोक्यामध्ये कॉलेजमध्ये असल्यापासून होतं की हे शिकवलेलं नाही आपल्याला, याची गरज तर आहे. ॲड एजन्सीमध्ये पण कामं होतात, इंग्लिशची जाहिरात करायची आणि इतर लँग्वेजेसमध्ये मग ॲडॅप्टेशन करायचं, डिझाईन तेच, भाषांतरं करायची त्याची, त्याप्रमाणे टाईपसेटिंग करायचं, चिकटाचिकटी करायची आणि जाहिराती प्रसिद्ध व्हायच्या. ते जो कोण लेटरिंग आर्टिस्ट होते ते त्यांच्या स्वयंप्रेरणेने त्यांना जे काही जमत होतं त्या पद्धतीने ते करत असत. पण त्याला एक असं थिअरटिकल नॉलेज, प्रॅक्टिस, थिंकिंग आणि प्रॅक्टिस असा काही विषय कुठेच नव्हता. आणि 70 साली ज्यावेळेला मी जी डी आर्ट झालं त्याला आमच्या करिअरमधून मी पहिला आलो होतो. त्यावर्षीचं मला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर आणि सिल्वर मेडल असं त्याने दिलं. गोल्ड मेडल दिलं नाही. गोल्ड द्यायला पाहिजे होतं पण ते दिलं नाही, ह्याचं कारण माझी ॲब्सेंटी, कॉलेजमधली ॲब्सेंटी. सकाळ संध्याकाळ कॉलेज होतं. मी सकाळी उठलं आणि आपण गेलो, बाहेर पडलो, काही कामं हातात असली तर घरी यायची, काम करायचं आणि ते अर्जंट असेल आणि द्यायचं असेल दुसऱ्या दिवशी तर संध्याकाळी दांडी. मी संध्याकाळी अटेंड केलं आणि सकाळी नाही केलं तरी ॲब्सेंटी लागायची, कारण ते दोन्ही मिळून तो दिवस भरला पाहिजे अशी कंडिशन होती. त्यामुळे कधी सकाळी नाही तर कधी संध्याकाळी त्या दांड्या व्हायच्या. त्याचा परिणाम तो शेवटी त्या ह्याच्यावरती झाला, सिल्वर मिळालं. सकाळी गेलो कॉलेजमध्ये, ते प्रिन्सिपल आल्यानंतर वर्गावरती फेऱ्या मारायचे. ते क्लासमध्ये आले म्हणून गोखले कोण आहे? मी उभं राहिलो. तुम्ही याच कॉलेजमध्ये आहे का? मी तुला कधी बघितलं नाही. नाही म्हणलं सर मी येतो. तुझं प्रॉब्लेम काय म्हणे? ते पंजाबी गुरस्त होते. आपका प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे प्रॉब्लेम ॲसा आहे सर, पेट भरना पडता आहे. तर मॉर्निंग कॉलेज में कभी कुछ काम आ गया तो फिर रात को बैठ के काम करना पड़ता है. सुबह नींद नहीं खुलती है, सुबह दांडी हो जाती है. असा सगळा प्रकार. त्यावर्षीचं मला ऑल इंडिया डेंटल कॉम्पिटिशनचं त्याचं फर्स्ट प्राईज होतं. स्कल्पचर सेक्शनला सेकंड प्राईज होतं. म्हणजे वर्षभराचं काम भरपूर झालेलं होतं. म्हणजे त्याला काही हे नव्हतं. परीक्षा झाली, रिझल्ट लागला. प्रिन्सिपल मी विचारायला गेलो की म्हटलं बा सर रिझल्ट कधी आहे काय आहे? म्हणजे मला रिझल्ट माहिती आहे, लागेल 2-3 दिवसामध्ये. समजा पासआउट तू झाला तर तुला लेक्चरशिप करायला आवडेल का?
नाही इकडे म्हणायचं समजा तू पास आउट झाला. त्याच्या आधी काय झालं होतं, एका पेपरच्या आलं पोस्टरच्या वेळेला, तर आम्हाला 2 दिवस पोस्टरचे होते. आता 2 दिवसामध्ये आज सकाळी पेपर दिला 10:30 की तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सबमिट करायचं. त्यामधल्या पिरियडमध्ये 2 दिवसामध्ये ते पोस्टर कम्प्लीट करायचं. पहिल्या 2 तासामध्ये तुम्हाला काही फायनल पेपर विपर काय मिळायचं नाही. पेपर वाचायचं, रफ स्केचेस करायचे आणि नंतर मग लंच आवर नंतर करायचं फायनल. रविशंकरचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाचं पोस्टर करायचं. ते डोक्यात कल्पनाला स्केच केला आणि त्या 5व्या 10व्या मिनिटालाच मी इन्व्हिजिलेटर जे होते त्यांना म्हटलं मला फायनल पोस्टर पाहिजे, मी माउंट पाहिजे. तर माउंट मिळणार नाही ना, म्हटलं मला पाहिजे, मला काम करायला नंतर वेळ लागणार आहे खूप. आणि नेमकं त्यावेळेला कंट्रोलर होते आमचे प्रिन्सिपल, तर त्यांच्याकडे गेला तो असा असा एक मुलगा आहे त्याला ते हे मागितलं आहे त्यांनी माउंट. नाही ते तर म्हणजे आता दुपारनंतर मिळेल, लंच ब्रेकनंतर मिळेल, तोपर्यंत नाही मिळणार. पहिले 2 तास तुम्ही स्केचेस बिचेस व्हिज्युअल करणं याच्यात घालायला पाहिजे. मग मी मागेच लागल्यानंतर मग तो वर आला हॉलमध्ये, ते बघितलं माझ्या टेबलवरती, स्केचेस कर म्हणे अजून, ठीक आहे म्हटलं. तिथून उठलं, समोर कॅन्टीनमध्ये जाऊन बसलो, म्हटलं खाऊन घेऊ आधी. मी खात होतो तेवढ्यामध्ये आमच्या ऑफिसचा पिऊन होता, तिथली काही कामाची कागदपत्र होती, सह्या पाहिजे होत्या म्हणून तो इथे आला जे जेमध्ये. त्याच्याबरोबर त्याने निरोप पाठवला होता, गोखले बसले म्हणे तिथे कॅन्टीनमध्ये, त्याला सांग ऑफिसमध्ये यायला लंच ब्रेकमध्ये. म्हटलं ठीक आहे. ऑफिसमध्ये गेलो तिथे, म्हणून तुला काय नापास व्हायचं आहे का, काय करून ठेवलं आहे ते, जर चांगलं काहीतरी कर तू नक्की नापास होशील. ठीक आहे म्हटलं करतो मी. त्याची मी रविशंकरची सिलोटी काढून घेतली, कारण त्याची पोजच अशी होती की त्याच्याकरता मला तर रविशंकर काढायलाच पाहिजे असं नाही ना, नुसती सिलोटी घेतली. मधल्या लंच ब्रेकमध्ये ते एक उषा आर्ट मटेरियलचं दुकान होतं क्रॉफर्ड मार्केटच्या इथे, त्यांच्याकडनं हे फोटो कलरच्या बाटल्या यायच्या छोट्या, त्या वेगवेगळ्या कलरच्या सगळ्या बाटल्या घेऊन जा ट्रान्सपरंट कलरच्या, मग फोटो पेंट कर रंगवायला, त्या घेऊन आलो. त्यांनी माउंट दिल्या ते मी ते स्केच करून पहिल्यांदा सिलोटी तयार करून घेतली आणि सगळ्या बाटल्या उलट्या घातल्या त्याच्या, ते ओघळ सगळे असं ते एकमेकात रंग मिसळून तो हे होऊन गेला. तर ते चांगला कलरफुल सगळं, तो इव्हेंट आहे तो आणि तो मूड तो यायला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये, म्हणून मी ते सगळं ते मिक्सर वगैरे सगळं करून हे केलं, वाळू दिलं. आणि मी तोपर्यंत ट्रेसिंगवरती सगळं जे लेटरिंगचा पार्ट होता तो सगळं लेटरिंगचा पार्ट फटफट फटफट करून तयार करून ठेवून दिलेला होता. ते ड्राय झाल्यावरती त्याला मागच्या बाजूला त्या चॉक लावून घेतला आणि वरतून ते लेटरिंग सगळं ट्रेस करून ट्रान्सफर केलं आणि मागे सगळी टोटल बॅकग्राऊंड ब्लॅक होती. ब्लॅकवरती ते सगळं कलरफुल इलस्ट्रेशन आणि वरती लेटरिंग झालं. माझ्या संध्याकाळी पोस्टर कम्प्लीट, दुसरा दिवस मोकळा होता माझ्याकडे, तर संध्याकाळी म्हटलं सबमिट करून घे. तो परत पुढे गेला लुथराकडे, तो म्हणला तर म्हणतो तो सबमिट करा म्हणतो, म्हणे आत्ता सबमिशन वगैरे काय नाही उद्या. तो पुन्हा क्लासमध्ये आला बघायला काय केलं याने. त्याने मान डोलेले ते, ठीक आहे पुढच्या वर्षी रिपीट. म्हटलं रिपीट रिपीट तर रिपीट, म्हटलं बघूया काय. आणि त्या पोस्टरला मला छान मार्क मिळाले, 70 मार्क 100 जे जेमधले त्या एक्झामिनेशनच्या आल्या, म्हणजे खूप खूप होते ते. तर ते सगळं नाटक सगळं झालेलं होतं आधी, पण त्याला रिझल्ट कळला होता, कारण मॉडरेशनला पण तो होता, त्यामुळे रिझल्ट त्याला माहिती होता. म्हणून त्याने मला विचारलं की तू सर्व्हिस करशील का, म्हटलं करीन पण एका अटीवरती, ते सकाळ संध्याकाळ असेल तर. नाही म्हणे तसं नाही, यावर्षी कॉलेजचं स्ट्रक्चरच सगळं बदलत आहे, नवीन कोर्स आहे आणि त्या नवीन कोर्समध्ये कंपल्शन सगळ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनला असं आहे, इवन गव्हर्नमेंटच्यासुद्धा, की सलग 5 तासाचं कॉलेज झालं पाहिजे.
सकाळ संध्याकाळ नाही चालणार. म्हणून मग त्याला ती जागा पण सोडायला लागली भरडा हायस्कूलची. मग दादर टीटीला ते अग्रवालच्या क्लासेस आहेत ना, त्याच्या शेजारचा तो एक ब्लॉक रिकामा होता, ती जागा त्याने या नवीन कोर्ससाठी घेतली आणि तिथे आमचे क्लासेस सुरू झाले. आणि पहिलंच लेक्चर त्याची ती गंमत आहे, ती बोलायची सवय नाही, स्टेज फ्राईट होती, पण जे काही एक्झरसाईज क्लासमध्ये द्यायचे ते सगळे आम्ही बाहेर त्याला छोटीशी गॅलरी होती, एवढीच गॅलरी होती, तिथे टेबल टाकून त्याच्यावरती जो एक्झरसाईज तो प्लॅन करायचा आणि स्वतः तो एक्झिक्यूट करायचा. तो एक्झिक्यूट करून झाल्यानंतर मग क्लासमध्ये इम्प्लिमेंट करायचा, अशी आमची पद्धत आम्ही केली होती. त्याला आमचे आचरेकर म्हणून सर होते, डी वाय आचरेकर, जे चित्रलेखाच्या नंतर आर्ट डायरेक्टर होते, तर ते आणि मी अशा दोघंच जण होतो आम्ही सुरुवातीला. मग तिसरे नागपूरकर म्हणून ॲड झाले आणि त्यांना एखाद्या कामाची माझी कल्पना असल्यामुळे ते म्हणले तू म्हणे असं का कॅलिग्राफी लेटरिंग टायपोग्राफी हा विषय तू घे, ते तू शिको. ते लगेच म्हणजे मागचं सगळं असं आलं की जे आलं मला नागपूरला कोणी शिकवलं नाही, इथे असताना कोणी शिकवलं नाही आणि हा विषय मला शिकवायचा आहे. म्हटलं ठीक आहे, आपण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. बरं अभ्यासासाठी एकही पुस्तक नाही, एक झप आपट्यांचं एक फक्त पुस्तक होतं चित्ररूप देवनागरी, बाकी पुस्तक नाही. म्हणजे बघून बघूनच आपण आकलन आपलंच आपलं वाढवायचं आणि काम करायचं अशी परिस्थिती होती. आणि खूप छान काम झालं त्यावर्षी आणि मुलांकडनं मी देवनागरीमध्ये मुद्दाम एक्झरसाइजेस करून घेतले. मुलं जे काय चुकीचं असेल बरोबर असेल आपण प्रयत्नच नाही केला, ॲनालिसिस नंतर करत बसू, करू तर पहिल्यांदा, असा तो एक्झरसाईज आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा तिथे केला.